नमस्कार, डिरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशाच पद्धतीची सुंदर अशी काठापदराची एक साडी, सहावार साडी आपल्याला सिलेक्ट करायची आहे नववार म्हणून दिसण्यासाठी. आणि यासाठी आपल्याला सहा सेफ्टी पिना लागणार आहेत. तर ही जी आहे ती फॉल कटची बाजू आहे आणि फॉल कटच्या बाजूपासून आपल्याला सुरू करायचं आहे. साडी मी टेबलवरती अंथरून घेतलेली आहे, तुम्ही खालीसुद्धा अंथरू शकता. तर हा जो काठाचा भाग आहे तेवढ्याच साईजच्या आपल्याला पूर्ण साडीच्या घड्या पाडून घ्यायच्या आहेत. पूर्ण साडी म्हणजे जेवढा साडीचा भाग हा टेबलवरती आहे तेवढ्याच भागाच्या आपल्याला मिऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर ह्या भागांमध्ये डिवाइड करून तीन सेफ्टी पिना आपल्याला लावायच्या आहेत. इथे मी ज्या पद्धतीने दाखवते थोडं थोडं अंतर सोडून आपल्याला तीन सेफ्टी पिना लावायच्या आहेत. हा झाला आहे आपला काष्ठा तयार. तर काष्ठा झाल्यानंतर आपल्याला तो भाग सोडून द्यायचा आहे आणि मधली साडीसुद्धा सोडून द्यायची आहे. आणि टेबलवर मी आता पदराकडचा भाग अंथरून घेतलेला आहे आणि इथेसुद्धा आपल्याला सेम पद्धत फॉलो करायची आहे. जेवढा काठ आहे साडीचा तेवढ्याच छोट्या छोट्या अगदी घड्या साडीला पूर्ण पाडून घ्यायच्या आहेत. पूर्ण साडी म्हणते मी ती म्हणजे टेबलवर जेवढा भाग आहे साडीचा तेवढ्याचाच आपण इथे करतो आहे. आणि हा होणार आहे आपला पदर तयार. तर अशा पद्धतीने व्यवस्थित घड्या साडीला पाडून घ्यायच्या आहेत. मिऱ्या करून घेतल्या तरी चालेल, पण अंथरल्यामुळे साडीला घड्याच पाडणं जास्त सोपं जातं. तर तीन सेफ्टी पिना आपण काष्ठाच्या बाजूला लावल्या होत्या आणि तीन सेफ्टी पिना आपण पदराच्या साईडला लावणार आहोत. स्वतःच्या उंचीप्रमाणे आपल्याला पदर डिसाईड करायचा आहे, पदराची लांबी डिसाईड करायची आहे. तर अशा पद्धतीने तीन सेफ्टी पिना आपण इथे लावून घेतलेल्या आहेत. तर अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे सांगते आणि आदल्या दिवशीच ही तयारी जर आपण करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी नेसायला अगदी सोपी जाणार आहे नऊवारी साडी. आणि काष्ठाकडचा भाग मी एकावर एक गुंडाळत गुंडाळत आणलेला आहे. ज्या पद्धतीने आपण चुंबळ करतो त्याच पद्धतीने गोल गोल फिरवत या साडीची घडी करून आपल्याला एका पिशवीमध्ये ठेवून द्यायची आहे. ज्या दिवशी आपला सण आहे किंवा ज्या दिवशी आपला कार्यक्रम आहे त्या दिवशी आपल्याला घालायला वेळ लागणार नाही. ही आपण आता एका पिशवीमध्ये भरून ठेवून देणार आहोत. तर ही झाली आपली इन्स्टंट नऊवारी तयार. आणि आता ही नेसायची कशी? तर काल जी घडी करून ठेवली होती ती घडी आता आपल्याला उकलायची आहे आणि पदराकडचा जो भाग आहे तो आपल्या डाव्या खांद्यावरती टाकून द्यायचा आहे. आणि तिथूनच पदर छातीवरून नेत दुसऱ्या साईडनी पूर्ण साडी काढल्यानंतर बरोबर मध्यभागी आपण उभे आहोत आणि दोन्हीकडे अर्धी अर्धी साडी गेलेली आहे. तर बरोबर मध्यभागचे दोन पदर घेऊन मध्ये गाठ मारलेली आहे, दोन गाठी मारायच्यात. आणि हा आहे काष्ठा. तर पहिली पिन काढून घ्यायची आहे. काष्ठ आपल्या हाईटनुसार काष्ठा ॲडजस्ट करण्यासाठी वरची पिन काढून थोडंसं फोल्ड घेऊन तिथे पिन लावलेली आहे मी. आणि दोन नंबरची पिन तशीच ठेवायची आहे आणि तीन नंबरची पिन काढून टाकायची आहे. काष्ठा बरोबर मागे मधोमध खोसून टाकायचा आहे. आणि यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की मॅचिंग कलरची लेगिन किंवा पॅन्ट आपल्याला घालायची आहे. असाच दुसऱ्या पायाखालून काढून पदर घ्यायचा आहे. हा जो मागचा भाग थोडासा साडीचा उरलेला आहे तिथे एक घडी पाडून फक्त काष्ठ्याच्या मागे बरोबर पिन लावून टाकायची आहे. आणि ती दोन नंबरची पिन जी काष्ठ्याला होती तिथलीच काढून वरती लावायची आहे. आणि ही पदर ॲडजस्टमेंट चालू आहे. तर पदरालासुद्धा सगळ्या मिऱ्या आपल्या हातात घेऊन एक जी शेवटची खालची मिरी आहे काठाची तिला एक फोल्ड घेऊन जर मिरी लावली तर साडी एकदम टाईट बसते. अशा पद्धतीने व्यवस्थित अशी चापून चोपून टाईट परफेक्ट नऊवारी साडी आपली नेसून तयार आहे. आणि खालच्या तुम्ही सेफ्टी पिना पदराच्या काढून टाकू शकता. आणि खालीसुद्धा जर तुम्ही घरी जरा घरच्या घरी काम करणार असाल तर पिना लावण्याची गरज नाही, पण बाहेर जाणार असाल तर अशा पायाला तुम्ही पिना लावू शकता. एखादा छान कंबरपट्टाही तुम्ही लावू शकता जर तुम्ही बाहेर जाणार असाल. आणि घरात राहणार असाल तर अशा पद्धतीने पदर खोचून तुम्ही काम करण्यासाठी रेडी आहात. धन्यवाद.